देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींनी उच्चांगी पातळी गाठली आहे. अमरावतीतही सोमवारी वाहन चालकांना पेट्रोलसाठी प्रतिलिटर 111.90 रुपये तर डिझेलसाठी 102.55 रुपये मोजावे लागले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किमती 2014 नंतरच्या उच्चांक पातळीवर गेल्यानं इंधनाचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. पेट्रोलियम पदार्थ वितरकांच्या माहितीनुसार तेल विपणन कंपन्यांनी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ केली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 6 वेळा वाढ झाली. इतके दिवस 100च्या आत असणारं डिझेलही आता महाग झालंय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या क्रूड ऑइलचा दर 78.17 डॉलर्स प्रति बॅरल इतका झालाय. हा गेल्या 7 वर्षातील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीनं वाढवणं शक्य नाही, त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रति बॅरलची पातळी गाठेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे सार्वजनिक वाहतूक, मालवाहतूकदार, सामान्य नागरिक यांचं आर्थिक गणित बिघडलं असून पेट्रोल आणि डिझेलमध्ये यापूर्वी केलेल्या दरवाढीनं ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. गेल्या 3 आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सतत वाढ होते आहे. सोबतच अमरावती शहरात विकास कामांसाठी घेण्यात आलेल्या कर्जामुळे पेट्रोल डिझेलवर 1 रुपयाचा अधिभार लावण्यात आला असल्यानं शहरात इंधनाचे दर हे अधिक झाले आहेत. शासनानं हा अधिभार कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया पेट्रोल पंप व्यावसायिक सौरभ जगताप यांनी यूसीएन न्यूजसोबत बोलताना दिली आहे. एक तर कच्च्या तेलचं भाव आंतरराष्ट्रीय पातळीवर हे वाढत चाललं आहे, आता 83 डॉलरपर्यंत पोचलं गेलं आहे. दुसरं गव्हर्नमेंटचे टॅक्सेशन जे आहेत त्यांनी जे वाढवले, तर आता जसं कच्च्या तेलचा भाव वाढत चालला त्यांनी टॅक्सेशनचा पण विचार करून त्याला थोडं कमी करण्यात यावे अशी म्हणजे आमचं सगळ्यांची एक मागणी आहे. आणि दुसरं मेन कसं आहे की आज पेट्रोलचा दर हा आजचा अमरावती सिटीचा आहे 111.90 जो 100 पार जाऊन भरपूर वेळ झालेला आहे. इवन आता डिझेलचा दर हा सुद्धा 100 पार होऊन आज 102.55 रुपये सिटीचा दर झालेला आहे. त्याच्यामुळे एक सामान्य नागरिकांना पण त्याचा त्रास होतो आहे. आमची एकच विनंती आहे की टॅक्सेशनचा थोडा विचार करून एक थोडं काही रिलॅक्सेशन होऊन जर आटोक्यात आले भाव तर सगळ्यांना एक खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल. काय आहे एक IRDP टॅक्स म्हणून एक सेस एक अधिभार हा आपल्या डेव्हलपमेंटसाठी अनगर महानगरपालिकेला लागू करण्यात आला होता, जो अमरावती, नागपूर, नाशिक या सगळ्या सिटीजमध्ये आहे. तो जरी गव्हर्नमेंटने विचार करून जरी कमी केला तर एक थोडा एक सहमत मिळेल आपल्या सामान्य नागरिकांना.